नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपनी मोरारजी टेक्सटाईल प्रायव्हेटेड लिमिटेड येथील कॅन्टीनमध्ये जेवणात विषारी पाल आढळून आल्याने येथील जवळपास 18 कामगारांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना बुटी बोरी MIDC पोलीस हद्दीत घडली. मोरारजी टेक्सटाईल कंपनीत आशिष मिश्रा यांच्या दुर्गा गणेश कॅटरिंग सर्व्हिसला खानावळीचे कंत्राट आहे. या खानावळीत जेवण पुरवणे आणि स्वच्छतेचे काम उमेश पांडे हा बघतो. मंगळवारी रात्री 8:30 सुमारास दरम्यान कंपनीचे कामगार जेवण करीत असताना अनिल गिजहे यांच्या जेवणाच्या ताटातील वरणामध्ये मृत पाल आढळून आली. तोपर्यंत खानावळीत उपस्थित असलेल्या अनेक कामगारांनी जेवण करणे सुरू केले होते, परंतु अनिल गिजहे यांना जेवणात पाल आढळून येताच त्याने इतर सहकारी कामगारांना याबाबत अवगत केले. अन्नात पाल पाहून अनिल याने ओकारी केली. यानंतर इतर कामगारांनीही ओकाऱ्या करायला सुरुवात केली. जवळपास 18 कामगारांना अन्नातून विषबाधा झाली असून घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी MIDC चे ठाणेदार सुनील लांगी पथकासह कंपनीत दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून विषबाधित कामगारांना बुटीबोरी येथील रचना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील 10 कामगारांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. अन्नाच्या रासायनिक विश्लेषणाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती सुनील लांगी यांनी दिली आहे. अन्नाचा दर्जा तपासून अन्न चांगल्या वातावरणात तयार होते की नाही हे पाहण्याचे अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA चे काम आहे. कारण अन्नातून विषबाधा होऊन लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि त्यातून जीव जाऊही शकतो. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.